नमस्कार, मी संकेत काशीराम सावंत, काजवामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत। तर आम्ही ॲक्च्युली 4-2 दिवसांसाठी पावसाळी सहल म्हणून माझ्या गावी आलो होतो आणि माझ्यासोबत काजवावरीलच माझ्या जीवाभावाचे जे मित्र जमले, मित्रमैत्रिणी आहेत, ते माझ्यासोबत आहेत। ते तुम्हाला आता कॅमेऱ्यासमोर दिसणार नाही आहेत, पण त्यांचे एक्सप्रेशन्स थोड्या वेळाने दिसतील। आता एक्सप्रेशन्स कसले तर ते आता तुम्हाला कळेलच। तर स्वरा, स्वरांजली जी माझ्यासोबत आमच्या सगळ्यांसोबतच सहलीला आली होती, तर ती आज काजवासाठी लाईव्ह अभिवाचन करणार आहे, जी तिने जी कथा तिने स्वतः लिहिलेली आहे। सो स्वरा, तू सुरुवात कर। नमस्कार, मी स्वरांजली। आज मी माझी पहिली वहिली भयकथा तुमच्या सर्वांसमोर सादर करणार आहे। तिचं नाव आहे अपुरी इच्छा। नीलम एक हुशार चुणचुणीत मुलगी, दिसायलाही देखणी, चार चौघात उठून दिसेल अशी। नुकतीच तिने कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली होती आणि आता घरी बसून राहण्यापेक्षा एक कॉम्प्युटर क्लास तिने जॉईन केला होता। तिच्यासोबत तिच्या अजून दोघी तिघी मैत्रिणीही होत्या। क्लास घराजवळच असल्यामुळे चालतच ये जा करायच्या। क्लास सुरू होऊन जेमते एक आठवडा झाला असेल आणि हळूहळू नीलमची तब्येत बिघडू लागली। रोज क्लासवरून घरी आली की नीलम अगदी मलूल दिसायची। घरच्यांना वाटायचे की दुपारची बॅच असल्यामुळे उन्हातून ये जा करून असे होत असावे, पण नीलमला काहीतरी वेगळेच वाटत होते। कारण क्लासला जाताना आणि क्लासमधून निघताना ती फ्रेश असायची, पण एका ठराविक ठिकाणी आल्यावरच तिला अस्वस्थ वाटू लागायचं असं तिला याआधी कधीच वाटलं नव्हतं। हळूहळू नीलमची तब्येत फारच बिघडू लागली। आता तर तिने क्लासला जायचेही बंद केले। इतकेच नव्हे तर ती घरातून बाहेर पाऊल देखील ठेवायची नाही। दिवसभर सतत हॉलमधील खिडकीजवळ बसून बाहेर एकटक बघत बसायची, मध्येच गालातल्या गालात हसायची। खाणंपिणं तर जवळपास सोडलंच होतं। घरच्यांना तर आता काहीच कळेनासं झालं। 2-4 दवाखाने झाले तरी काहीच फरक पडत नव्हता। नीलमच्या घरी सुरू असलेला हा प्रकार आता शेजारी पाजारीही माहीत झाला होता। सर्वांनाच नीलमची काळजी वाटत होती। एके दिवशी शेजारच्या काकू नीलमच्या घरी आल्या। त्यांनी थोडं घाबरतच नीलमच्या आईला विचारले, वहिनी, तुम्ही आतापर्यंत इतके दवाखाने केले, इतकं औषध पाणी केलं, पण काहीच फरक पडला नाही। आता थोडा दुसरा उपाय करून बघायला काय हरकत आहे? आधी नीलमच्या आईला काही समजले नाही। काकू पुढे म्हणाल्या, आमच्या ओळखीचे गुरुजी आहेत, तुमच्यासारख्या अडचणीत सापडलेल्या कितीतरी लोकांना त्यांनी मदत केली आहे। आपण नीलमला एकदा त्यांच्याकडे नेऊया का? ते नक्कीच आपल्यालाही मदत करतील। नीलमच्या घरच्यांना आता काहीही करून तिला बरे करायचे होते, त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला। योगायोगाने ज्या गुरुजींकडे नीलमला न्यायचे होते ती त्यांच्या घराजवळच्याच एका मंदिरामध्ये प्रवचनासाठी येणार होते। त्याचवेळी त्यांना नीलमबद्दल सांगून त्यांची वेळ मागून घ्यावी असे त्यांनी ठरवले। ठरल्याप्रमाणे घरच्यांनी गुरुजींची भेट घेतली आणि त्यांना नीलमच्या या अवस्थेबद्दल सांगितले। गुरुजींनी लागलीच नीलमला भेटण्याची इच्छा दर्शवली। घरच्यांना एक आशा निर्माण झाली। गुरुजींनी नीलमच्या घरात प्रवेश केला तोच त्यांना समोर नीलम दिसली। ती अजूनही तिथेच बसली होती, खिडकीजवळ बाहेर बघत, गालातल्या गालात हसत। गुरुजींनी पुन्हा एकदा घरच्यांकडून नीलमची सर्व माहिती जाणून घेतली। त्यांनी घरच्यांना विचारले की जेव्हापासून नीलमला हा त्रास होतोय तेव्हा त्यांच्या घरी किंवा आजूबाजूला एखादी वाईट घटना घडली होती का? घरच्यांनी नाही असं सांगितलं, पण थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आले की जवळपास त्याच सुमारास त्यांच्याच गल्लीतील एक तरुण मृत झाला होता। आता गुरुजींना थोडा अंदाज आला होता। त्या दिवशी गुरुजी तिथून निघून गेले, पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपले 2 शिष्य नीलमच्या घराकडे पाठवून दिले आणि त्यांना त्या तरुणाबद्दल माहिती गोळा करून आणण्यास सांगितले। शिष्यांनी जमा केलेली माहिती ऐकून गुरुजींना समजले की आपला अंदाज खरा ठरला आहे। पवन नीलमच्याच गल्लीत राहणारा एक तरुण, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण अजून नोकरी नसल्याने तो घरीच असायचा। बऱ्याचदा तो आपल्या मित्रांसमवेत गल्ली बाहेरच्या एका मोठ्या झाडाखाली गप्पा मारत बसलेला असायचा। हेच ते झाड जिथे आल्यावर नीलमला अस्वस्थ वाटू लागायचं। पवनला पूर्वीपासूनच नीलम आवडायची, पण त्याने कधीही आपल्या मनातील भावना तिला सांगितल्या नव्हत्या।
त्याला वाटायचं की नीलम सारखी हुशार मुलगी आपल्यासारख्या सामान्य मुलाला कशाला हू म्हणेल. त्यापेक्षा आपल्याला एखादी चांगली नोकरी लागली की घरच्यांना सांगून तिला लग्नाची मागणीच घालू. तेव्हा कदाचित ती आपल्याबद्दल विचार करेल. आता जवळपास सगळा प्रकार गुरुजींच्या लक्षात आला होता. तरीही त्यांना खात्री करून घ्यायची होती आणि उपायही करायचा होता. त्यांनी निरोप पाठवून नीलमला त्यांच्या मठात घेऊन येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी नीलमच्या घरचे तिला गुरुजींच्या मठात घेऊन गेले. गुरुजींनी आधीच कसलेशा पूजेची तयारी करून ठेवली होती. तिथे खोलीच्या मधोमध एक रिंगण आखले होते. त्यात नीलमला बसवले गेले. गुरुजींनी पूजेला सुरुवात केली. संपूर्ण खोलीमध्ये धूप, कापूर, अगरबत्त्यांचा दरवळ पसरला होता. पण त्या दिवे यांच्या प्रकाशाने ती खोली उजळून निघाली होती. गुरुजींनी आता मंत्रोपचाराला सुरुवात केली होती. जस जसे मंत्र कानावर पडू लागले तस तसे नीलमच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू लागले. आतापर्यंत निश्चल बसलेली नीलम आता अस्वस्थपणे हालचाल करू लागली. मंत्रांचा वेग वाढेल तशी तिची धडपडही वाढत होती. तिला त्या रिंगणाबाहेर पडायचे होते. नीलमची ही अवस्था घरच्यांना बघवत नव्हती. आईच्या डोळ्यात तर नुसत्या अश्रूच्या धाराच लागल्या होत्या. सोबत आपली मुलगी लवकर बरी व्हावी यासाठी देवाचा धावाही चालू होता. थोड्या वेळाने गुरुजींनी मंत्रोपचार बंद केले. ते आता नीलमकडे नजर रोखून पाहत होते. नीलम मात्र त्यांच्या नजरेला नजर द्यायची टाळत होती. इतक्यात गुरुजी नीलमकडे पाहून जोरात ओरडले. कोण आहेस तू? काय हवंय तुला? काय या निष्पाप मुलीला त्रास देत आहेस? थोडा वेळ सगळीकडे शांतता पसरली. गुरुजींनी हातातल्या काठीने जमिनीवर जोराचा फटका मारला तशी नीलम बोलू लागली. मला ही आवडते, खूप आवडते. मी तिला घेऊन जाणार माझ्यासोबत. नीलमचा हा बदललेला अवतार आणि तो वेगळा आवाज ऐकून घरच्यांना धक्काच बसला. हे सगळं काय आहे? कोण आहे? कोण घेऊन जाणार आहे नीलमला? घरच्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. कारण गुरुजींनी अजूनपर्यंत घरच्यांना काहीच सांगितले नव्हते. गुरुजी पुन्हा ओरडले. का छळतोयस या मुलीला? काय बिघडवलंय तिने तुझं? सोड तिला. तशी नीलम ही पुन्हा ते विचित्र आवाजात बोलू लागली. मला ही आवडते. मला लग्न करायचंय तिच्याशी. आता गुरुजींना खात्री पटली की हा पवनच आहे जो नीलमला त्रास देतोय. गुरुजी आता समजावणीच्या सुरात त्याच्याशी बोलू लागले. ते म्हणाले, अरे तुला नीलम आवडायची, तुला तिच्याशी लग्नही करायचं होतं ह्या भावनेचा आम्ही आदरच करतो. पण आता तू या जगात नाहीस, त्यामुळे काही केलंस तरी ते आता शक्य नाही. तुला जर ती खरंच आवडत असेल तर तिचा पिच्छा सोड. तू तर हे जग सोडून निघून गेला आहेस, पण तिच्यासमोर तिचं अख्खं आयुष्य पडलंय. तिचीही काही स्वप्ने असतील, तिला ती पूर्ण करू देत. पवन तसा चांगला मुलगा होता. नीलम त्याला आवडत असली तरी त्याने कधीच तिला कसलाही त्रास दिला नव्हता. त्याला हळूहळू गुरुजींचं म्हणणं पटू लागलं होतं. बऱ्याच प्रयत्नानंतर तो तिला सोडायला तयार झाला. पण त्याने त्याची शेवटची इच्छा गुरुजींना सांगितली. ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला होता त्या दिवशी तो सकाळी लवकरच घराबाहेर पडला होता. दुपारी जेवायला घरी येईन असे आईला सांगून तो बाहेर गेला, तो परत आलाच नाही. आता त्याला आईच्या हातचं जेवण हवं होतं, एकदाच आणि शेवटचं. गुरुजींनी त्याची इच्छा पूर्ण करायचं वचन दिलं. शिवाय ते जेवण कुठे ठेवायचं, त्याने त्या जेवणाचा स्वीकार केला की नाही याची खात्री पटावी म्हणून काहीतरी खूण करण्यास सांगितले. तसं पवनने सांगितलं की तो एका मांजराचं रूप घेऊन येईल. गुरुजींनी आता सर्व हकीकत नीलमच्या घरच्यांना सांगितली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे नीलमच्या घरच्यांनी पवनच्या आईकडून जेवण घेतले. गुरुजी आणि काही मंडळी जेवणाचे ताट घेऊन त्याच झाडाखाली गेले जिथे पवन नेहमी आपल्या मित्रांसोबत बसलेला असायचा. तिथे गेल्यावर पाहतात तर काय, एक मांजर आधीच त्या झाडाखाली येऊन बसलंय. जणू ते त्यांची वाटच पाहत आहे. घरच्यांनी जेवणाचे ताट तिथेच ठेवले आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवसापासून नीलमची तब्येत हळूहळू सुधारू लागली. ती आता पहिल्यासारखी बोलू चालू लागली. आपल्यासोबत काय घडले होते
याचा तिला काहीच पत्ता नव्हता. घरच्यांनीही तिला काही कळू दिलं नव्हतं. तुझी तब्येत बरी नव्हती ना म्हणून कॉम्प्युटर क्लास बंद केला असंच तिला सांगितलं. नीलम आता बरी झाली असली तरी एक गोष्ट तिच्याबाबत बदलली होती. ती म्हणजे आता घराच्या आजूबाजूला किंवा कुठेही मांजर दिसले ती घाबरायची. कधी कधी तर जोरात ओरडायची. आधी असं कधीच घडलं नव्हतं. घरच्यांना पुन्हा एकदा नीलमची काळजी वाटू लागली. ते पुन्हा तिला गुरुजींकडे घेऊन गेले. गुरुजींनी सांगितले की काळजीचे तसे काही कारण नाही पण शंकेला जागा नको म्हणून त्यांनी एक मंत्रोपचाराने भारीत असा एक काळा धागा नीलमच्या पायामध्ये बांधण्यास दिला. तेव्हापासून नीलमचा हा त्रासही थांबला. एक दोन वर्षांनी नीलमचं लग्नही झालं. काही महिन्यांनी ती गरोदर राहिली. एके दिवशी रात्री नीलमला बाथरूमला जाण्यासाठी उठली. त्यांचं बाथरूम घराच्या बाहेरच्या बाजूला होतं. रात्रीची वेळ होती म्हणून तिने नवऱ्याला उठवलं. तू पुढे हो मी आलोच असं म्हणून तो परत झोपी गेला. नीलमने घराचा दरवाजा उघडला आणि समोर जे दिसलं ते पाहून ती जोरात किंचाळली. नीलमच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सगळे उठले आणि धावतच तिच्या दिशेने गेले. पाहतात तर काय, घराच्या दरवाजात नीलम बेशुद्ध होऊन पडली होती आणि घराबाहेर दरवाजाजवळ एक मांजर तिच्याकडे एकटक बघत होतं. पण असं कसं झालं? इतकी वर्षे नीलमला कसलाच त्रास नव्हता. शिवाय तिच्या पायात तर गुरुजींनी दिलेला काळा धागाही होता. धागा तो कुठे आहे? आता नीलमच्या पायात कसलाच धागा दिसत नव्हता. गरोदरपणामुळे नीलमचे पाय सुजले होते. तिला त्या धाग्याचा त्रास होऊ लागला होता म्हणूनच तिनेच तो धागा काढून टाकला होता कुणालाही न सांगता. शिवाय तो तिच्या पायात नक्की कशासाठी बांधला आहे हे तरी तिला कुठे माहीत होतं. इतक्या दिवसांनी तो परत आला होता पण यावेळी तिला घेऊन जाण्यासाठी नव्हे तर फक्त तिला बघण्यासाठी. धन्यवाद. सो थँक यू सो मच. ही आता स्वराने तुमच्यासमोर जी कथा प्रेझेंट केली होती आय होप तुम्हा सर्वांना ती आवडली असेल. आपल्या इथे जे जमलेले आहेत सो आता तुम्ही जे बघितले व्हिडिओजमध्ये तुम्ही सर्वांनी प्रत्येकाचे एक्सप्रेशन्स पाहिले असतील आणि तुम्हाला जर ही कथा कशी वाटली मला आवर्जून कळवा आणि मी स्वराला अगदी मनापासून धन्यवाद मानेन की तिने. हां थँक्यू सो मच. थँक्यू. ओके थँक्यू सो मच. सो तुला कसं वाटलं? आधी थोडी नर्वस होते पण संकेत नेहमीप्रमाणे तो मोटिवेट करतो सगळ्यांना तर यावेळी मला सुद्धा केलं. त्यानं फार धीर दिला मला की तू करू शकतेस. मग एक हा माझा पहिलाच ट्राय होता. तुम्हाला आवडलं नाही आवडलं काय त्याच्यातलं तुम्ही सजेशन देऊ शकता. मी तशी नक्कीच पुढं इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करेन आणि नक्कीच संकेतला इथून पुढे अजून कथा चांगल्या चांगल्या कथा द्यायचा प्रयत्न करेन. आणि तुम्हा सर्वांचे धन्यवाद. तुम्ही फार मन लावून ऐकलं. थँक्यू सगळ्यांना आणि थँक्यू संकेत. सो तुमच्या जे काही जेन्युइन प्रतिक्रिया असतील त्या आम्ही ॲक्सेप्ट करू आणि त्यावर आमचं काम चालू ठेवू. थँक्यू सो मच आणि असेच काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. शुभरात्री.